त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हर जनशक्ती पक्षाचे सुरू असलेले आमरण उपोषण तोडगे अंती थांबले. त्र्यंबक नगर परिषदेचे कामावरून कमी केलेले कंत्राटी सफाई कामगार गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणास नगरसेविका सौ त्रिवेणी सोनवणे, सौ कल्पना लहांगे, सौ मंगला आराधी, नगरसेवक विष्णू दोबाडे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. उपोषणात सहभागी झालेल्या 2 कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी दाखल करावे लागले होते. शनिवारी दुपारपासून सुरू असलेल्या चर्चेत अखेर रात्री तोडगा निघाला. या सर्व कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून कामावर घेण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. उपोषणकर्त्यांना शीतपेय देऊन उपोषण संपविण्यात आले. खरं तर आज 3रा दिवस आहे. ते जे त्र्यंबकेश्वरमधील कंत्राटी कामगार आहे ते आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते आणि ह्या उपोषण करत असताना आम्हाला आमच्या ज्या नगरसेविका आहे त्रिवेणीताई, लहानेताई, तसेच आपले विष्णू भाऊ आणि आराधेताई यांचा खूप मोठं सहकार्य लाभलं आहे. पण आज जेव्हा या सगळ्या चर्चा झाली त्याच्यानंतर जे आपले कैलास भाऊ आहे, गुरु आहे, त्याच्यानंतर रामायणे भाऊ आहे, सर्व नगरसेवक ताई आहे, या सगळ्यांनी भुजंगताई आहे, या सर्वांनी आज जी चर्चा करून एक हा जो तोडगा काढला, खरं तर खूप महत्त्वाचा विषय आता जवळजवळ 7:15 होत आलेले आणि सकाळी 11-12 वाजेपासून ही चर्चा चालू आहे. पण कुठेतरी या सगळ्या नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या सर्वांनी मिळून जो तोडगा काढला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, आमच्या कामगार संघटनेच्या वतीने, आमचे राज्यमंत्री बच्चूकडू साहेबांच्या वतीने, मी सगळ्यांच्या. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सोडविणे गरजेचे असल्याचे सांगत असा टोकाचा निर्णय घेऊन जाऊ नका असा भावनिक सल्ला दिला. आमरण उपोषण या ठिकाणी चालू होतं, ते उपोषण आज या ठिकाणी तोडगा निघाल्यामुळे सुटत आहे. आम्ही नगरपालिका असो किंवा प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे सदैव कामगारांच्या बाजूने आम्ही आहोत आणि यापुढे पण राहू. पण काही गोष्टी कामगारांनी सुद्धा आम्ही जर संपर्क साधून केले तर हे जे प्रसंग येतात ते येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सौ साईली शिकरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाडांगे, नगरसेविका सौ त्रिवेणी सोनवणे, सौ कल्पना लहांगे, सौ मंगला आराधी, कैलास सोथे, तालुकाध्यक्ष नानासाहेब दोंदे, उपाध्यक्ष अनंता उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते हर्षल शिखरे, नितीन रामायणे, माधव भुजंग आदी उपस्थित होते. दरम्यान उपस्थित सर्वांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांची भेट घेतली.